नकुल शर्मा के ऊपर जो कार्रवाई की गई है सारे अलग अलग इस्लाम के देशों की दबाव की वजह से कार्रवाई हुई? देखिए हमारे सब नेबरिंग कंट्रीज है, कतार है, कुवैत है, सऊदी अरबिया है, ईरान है, और भी कुछ देश उसमें शामिल है, मालदीव्स है, पाकिस्तान तो छोड़ दीजिए। लेकिन पहली बार ऐसी हुआ है कि एक छोटा देश हिंदुस्तान को धमका रहा है हाई कमिश्नर को बुलाकर कि माफ़ी मांगे। जिस प्रकार का वक्तव्य प्रॉफिट पैगंबर के बारे में हमारे देश में हुआ है उससे सभी इस्लामिक स्टेट्स, इस्लामिक कंट्रीज आहत में है। और अगर ये सब मिलकर हमारे खिलाफ कोई लॉबिंग कर सकते हैं तो हमारे ट्रेड पर परिणाम हो जाएगा। वहाँ के मार्केट में, सुपरमार्केट में जो हिंदुस्तानी प्रोडक्ट्स हैं उसके ऊपर बैन किया है, ये हमारे लिए बहुत ही बुरी खबर है। तैयारी अयोध्येची उत्तम सुरू आहे। अजूनही अयोध्येमध्ये आमचे एक 50 लोक काम करतात, 2 दिवसांमध्ये आणखीन लोक जातील। विशेषतः संध्याकाळी जो महाआरतीचा कार्यक्रम आहे सरयूच्या तीरावर, त्याच्यावरती फार लक्ष दिलं जातं आहे। कारण एक नेत्रदीपक असा सोहळा आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली व्हावा यासाठी शिवसैनिक तिकडे काम करतात। सर औरंगाबादची सुद्धा सभा आहे, उद्या आहे, संभाजीनगरची सभा उद्या, औरंगाबादची नाही। उद्या उद्धव ठाकरे माननीय पक्षप्रमुख, राज्याचे मुख्यमंत्री सभेला संबोधित करतील आणि मराठवाड्यातल्या शिवसैनिकांनी, नेत्यांनी मराठवाड्यातल्या ही सभा ऐतिहासिक व्हावी यासाठी खूप कष्ट घेतलेले आहेत। सर संभाजीनगर हे नामकरण कधी होणार असा प्रश्न विचारला जातो आहे। कोण प्रश्न विचारत आहे? मनसेने हा प्रश्न विचारला की बरं, मनसेने विसरले, मनसेने त्या संदर्भात त्यांचे माताश्री पिताश्री जे भारतीय जनता पक्षामध्ये आहेत त्यांना हा प्रश्न विचारा। केंद्रामध्ये त्यांचं सरकार आहे आणि राज्याकडून हा प्रस्ताव गेलेला आहे। त्यांचे आमदार कुठे? त्यांचे आमदार पक्षाच्या कार्यालयात बसले आहेत का? ही एक व्यवस्था म्हणून अशा प्रकारे केलं जातं। सगळ्याच पक्षाचे आमदार देशभरामध्ये अशा निवडणुकींच्या वेळेला एकत्र येतात, मतदानाला त्यांनी एकत्र जायचं असतं। महाराष्ट्र मोठा आहे, दऱ्याखोऱ्यांचा आहे, लांब राहतात आमदार, आमदारांना काही सूचना द्यायच्या असतात मतदानासंदर्भात। विधान परिषद आणि राज्यसभेच्या मतदानाची प्रक्रिया ही खूप तांत्रिक असते, वेगळ्या प्रकारचं मतदान असतं, त्या संदर्भात आमदारांना थोडं मार्गदर्शन करायचं असतं, म्हणून आमदारांना एकत्र ठेवलं जातं। अशा प्रकारे भारतीय जनता पक्षानं आपल्या आमदारांना एकत्र ठेवलेलं आहे, काँग्रेस ठेवतं, NCPने ठेवलेलं आहे। त्याच्यामध्ये प्रश्नचिन्ह निर्माण करावं थोबाडावर असं काय आहे, कशा करता? तुम्ही केलं तर चालतं, आ तुमचं गेट टुगेदर, आणि आम्ही आमदारांना बाजूला घेऊन गेलो, मूर्ख लोक आहेत। शिवसेनेच्या स्वतःच्या आमदारांवर विश्वास नाही असं कोण म्हणत आहे? काय सकाळ सकाळ कोणाचं नाव घेत आहे? बोला सर, काही सूचना ज्या अपक्ष आमदार आहेत त्यांना सुद्धा करण्यात आल्या, कारण असं बोललं जाते की ते नाराज आहेत। बघा, हे प्रश्न जे आहेत ना, हे प्रश्न मीडियासमोर चर्चा करण्याचे नाही। मी तुम्हाला इतकं सांगू शकतो, शिवसेनेच्या 2 जागा आणि महाविकास आघाडीच्या 4 जागा निवडून देतील। आता कोण काय बोलतंय, कोण काय टोमणे मारतंय, कोण काय पिना मारतंय, त्यात जाऊ नका। 10 तारखेला तुम्हाला संध्याकाळी 8 वाजता निकाल स्पष्ट झालेले असतील। क्रॉस वोटिंगचा शब्दच काढायचा, राज्यसभेमध्ये क्रॉस वोटिंग झाल्याचा अँटी डिफिक्शन लॉ लागू होत नाही, मग तरी पण क्रॉस वोटिंगची भीती का नाही? आपल्याकडे चुकीची माहिती, राजकीय पक्षाचे जे आमदार आहेत त्यांना मत हे दाखवूनच द्यावं लागतं, इलेक्शन एजंटला किंवा चीफ व्हिपला। खुलं मतदान आहे, कदाचित अपक्ष किंवा यांना लागू होत नसेल, पण शिवसेने किंवा महाविकास आघाडीबरोबर जे अपक्ष आमदार आहेत ते ठामपणे आमच्याबरोबर उभे आहेत। त्यातले सगळे आमदार काल उपस्थित होते। तर भाजपच्या प्रवक्त्या ज्या आहेत त्यांनी विशिष्ट धर्माविषयी वक्तव्य केलं, त्याच्यावरती जगभरामध्ये जो एक वातावरण निर्माण झालं त्याच्यामुळे प्रथमच या देशाला माफी मागावी लागली।